ही तर उद्दामपणा होताच खैरेंचा, मात्र आता चंद्रकांत खैरेंची मूळ धमकीची बातमी पाहूयात. अतिक्रमण हटवायला आलास तर मारून टाकेन, ही धमकी इतर कुणी दिलेली नाहीये. तर ही धमकी दिली औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंचा अर्वाच्या शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अतिक्रमण हटवण्यावरून त्यांनी थेट औरंगाबादचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना धमकी दिली आहे. हवाच सुरू झाला तो अतिक्रमण काढण्यावरून हा व्हिडिओ तिथल्या स्थानिकांना शूट केला आणि आता या व्हिडिओ नंतर अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेत. एका खासदाराला अशा प्रकारची शिवराळ भाषा कशी प्रकारे शोभते अशी टीका आता होऊ लागली आहे. त्यामुळे आता शिवसेना काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरत आहे. अभिषेक बोलते ना मेरा नाम का हाथ लगाया मंदिर को मारू हाथ अधिकारी भोकर अरे भोकर ये मारू भोकर ये मारू तू कैसा घाबरतो तंदीर मुंडी पकड़ाई अपन कैसा हिंदू है एक तो एवड मंदिर रहा बाकी सके नहीं बिल्कुल नहीं कर कहीं भेजता नहीं कोई आल ना मारे आठ का नाम देगा जो पर्यत अपनी बैठक हुई तो रोज बोले तुम्हें चले. आणि या धमकी प्रकरणी खैरेंवर खटला दाखल करायला हवा अशी मागणी आता काँग्रेसने केली. आणि यावर प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया काँग्रेसचे राजू वाघमारे यांनी दिली ती आपण पाहूयात. नाही कसं आहे मयंक जी की चंद्रकांत खैरे ज्या पक्षातून आलेले आहेत त्या पक्षाची उभारणीच अशा हिंसक आणि बेजबाबदार पद्धतीने झालेली आहे आणि त्या पक्षाचे ते खासदार आहेत आणि एका खासदाराने लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे वक्तव्य करणं सोशल मीडियावर पण वक्तव्य करणं त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही अधिकाऱ्यांना अशा प्रकारे जाहीररित्या धमकावणं हे अगदी निषेधार्थ गोष्ट आहे आणि अशा प्रकारे खैरेंनी जे केलेलं आहे त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला पाहिजे लगेच. कारण एक लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने ज्यावेळी वागतो त्यावेळी समाजासमोर तो येऊन कोणत्या प्रकारचं उदाहरण देतो हा प्रश्न पडलेला आहे जनतेला. आणि दुसरा मुद्दा असा महत्वाचा की ज्यावेळी खैरेंसारखी व्यक्ती आज सत्तेमध्ये शिवसेना असताना जर सत्तेमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला बीजेपी तर विचारत नाहीये पण आता अधिकारी वर्गही शिवसेनेला विचारत नाहीये ही जी परिस्थिती आता शिवसेनेची झालेली आहे तर अजून शिवसेना किती अपमान आणि कुठच्या गोष्टी सहन करणार आहे या सत्तेच्या लोणी खाण्यासाठी हा आता जनता प्रश्न विचारते आणि हा आम्ही पण त्यांना प्रश्न विचारतोय की अजून तुमचा किती अपमान तुम्ही सहन करणार आहात. आता अधिकारी तुमचं ऐकेन असे झालेले आहेत आणि अशा प्रकारे जर तुम्ही अधिकाऱ्यांशी वागणार असाल तर कोणतं उदाहरण देताय आपण. पण शिवसेनेचं काय झालेलं आहे आता त्यांचा जो पूर्वीचा जो रोब होता तो आता संपलेला आहे. वाघ आता म्हातारा झालेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे उद्दामपणाने वागून फक्त दाखवायचं आहे की आमची शिवसेना काहीतरी पहिल्यासारखी जिवंत आहे याच्या पलीकडे काय नाही. पण या उद्दामपणाला आवर घालणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अगदी गरजेची गोष्ट आहे. तर चंद्रकांत खैरेंच्या उद्दामपणाला आवर घालणं हे लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचं आहे असं म्हणते काँग्रेस. राजू वाघमारे यांनी आता प्रतिक्रिया दिली. धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.